सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, खाद्य जत्रा आणि मनोरंजनाची पर्वणी असलेल्या आगरीकर आणि कामोठ्याच्या महोत्सवाचा सांगता समारंभ रविवारी मोठ्या जल्लोषात झाला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती सांगता समारंभाला लाभली. यावेळी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्था यांच्या वतीने दरवर्षी आगरी कराडी कामोठ्याच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचा 8वा महोत्सव 10 ते 19 नोव्हेंबर दरम्यान सेक्टर 11 भव्य मैदानावर मोठ्या जल्लोषात झाला. सांगता समारंभानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, महापालिकेचे आरोग्य सभापती डॉ अरुणकुमार भगत, संस्थापक अशोक पावणेकर, अध्यक्ष जय पावणेकर, सुमित गोवारी, जगदीश पावणेकर, श्याम बोंभे, विशाल पावणेकर, विशाल बेलकर, मिलिंद पाटील यांच्यासह पदाधिकारी, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला कलाकार आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आधीच मुंबईत गर्दी बेकारांची, आता तो गावावरून मुंबईला, आणि त्यावेळी मुंबईमध्ये अवस्था काय होती मराठी माणसांची, ते शाहीर अमरशिकांनी आणि अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पहाड्या आवाजाने लेखणी लिहिलं. आधीच मुंबईत गर्दी बेकारांची, आणि त्यात भरती झाली माझी एकाची, मध्यावर पडावी मुठभर माती, तशी गत झाली आमची मराठी माणसांची. ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाऱ्याची, मरणाराची, शेंडीची, दाढीची, हार्सनच्या गाडीची आणि नायलॉनच्या जार्जटच्या तलम तलम साडीची, बुटाच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पर पैदास इथं भलती चोरांची, शिरजोरांची, आईत खाऊ हरामखोर भांडवलदारांची. महोत्सवाच्या शांत समारंभाचे प्रमुख पाहुणे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खऱ्या अर्थानं मी मानखूरचा एक कार्यक्रम करून या ठिकाणी आलो आणि इथं आल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांचं सादरीकरण सुरू होतं आणि मी धन्य झालो की जी रयत संघटना मी स्थापन केली ती शिवाजी राजांच्या रयतेच्या या नावावरून. आणि या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजांचं दर्शन झाल्याचा एक आनंद मिळाला. या महोत्सवासाठी आपण उपस्थित असलेले माझे सर्व बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, मी या सगळ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. या महोत्सवात सादर होणाऱ्या कलांमध्ये विविधता आहे, त्यामुळे हा महोत्सव केवळ आगरी कराडी यांचा नसून महाराष्ट्राचा महोत्सव झालाय असे गौरव उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. अनेक वर्षांमध्ये या सगळ्या कामोठ्या आणि परिसराचा जो विकास होतोय, हा विकास होत असताना सातत्यानं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले अनेक बांधव या ठिकाणी कामोठ्यामध्ये राहायला आले आणि या कामोठ्याशी त्यांचं नातं जुळलेलं आहे आणि म्हणून या परिसरामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या या सगळ्या परिसराला जोडण्या गेला जाणारा एखादा कार्यक्रम होणं आवश्यक होतं आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा जो कामोठ्याचा महोत्सव आहे तो नाव त्याचं असेल आगरी कराडी महोत्सव, पण खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरून सातत्यानं या संपूर्ण सोहळ्यामध्ये सादर होणाऱ्या कला, या कलाकृतींच्या माध्यमातून इथे वेगवेगळ्या पद्धतीचे जे कार्यक्रम साजरे होतात त्या माध्यमातून हा केवळ आगरी आणि कराड्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा महोत्सव झालेला आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.